नमस्कार, रत्ना सोममध्ये तुमचं स्वागत आहे. एकदम थोडं साहित्य आणि घरच्या घरी आपण सीताफळ रबडी करून घेऊया. ही दोन सीताफळं घेतली आहेत, एकदम चांगली पिकलेली आहेत दोन्ही पण. ही अशी मोठी साईज घ्यायची सीताफळाची आणि ह्याच्यामध्ये जास्त गर असतो. मी फोडून दाखवते तुम्हाला. आपण आता ह्याचे गर काढून घेऊन दूध तापायला ठेवूया. 1 लिटर दूध मी घेतलेलं आहे. हे मी गरम करायला ठेवलं आहे. कढई नेहमी थोडीशी जाड गुडाचीच असावी, म्हणजे दूध खाली लागत नाही. दुधाला चांगली उकळी आली. उकळी आल्यानंतर त्याला चमच्यानीसारखं हलवत राहायचं, म्हणजे साय कुठे कुठे राहिलेली मिक्स होते. हे आटून घ्यायचं आहे आपल्याला दूध घट्ट होईपर्यंत. थोडंसं गॅस थोडासा मोठाच ठेवायचा आणि कडेला अशी साई आलेली अशी आतमध्ये ओढून घ्यायची, नाहीतर साई कडक होते आणि त्याच्यामध्ये दुधामध्ये कडक राहतं त्याच्यामध्ये, आणि रबडीमध्ये एकदम स्वाद पण त्याचा कडकच राहतो, त्या मऊ राहत नाही. अशी खाली तळ्यापर्यंत हलवायचं, म्हणजे साय खाली साठत नाही. गॅस मोठा असल्यामुळे दूध एकदम पांढरं शुभ्रच राहिलेलं आहे. जास्त बारीक गॅसवर दूध लाल होतं. हे थोडंसं आता घट्ट होत चाललेलं आहे दूध. हे छान घट्ट झाले, एकसारखं झालेलं आहे हे दूध. तर आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे साखर टाकूया. हे मी 4 चमचे घेतलेत, तर मी ह्यातली 2च चमचे टाकणार आहे साखर. सीताफळ गोड असतं, त्यामुळे गोडीला थोडंसं कमीच चांगलं लागतं. हे 7 ते 8 बदाम घेतलेत कट करून, 5 ते 6 पिस्ते, काजू 7 ते 8, त्यातले थोडेसे वर टाकणार आहे मी. पाच ते सहा वेलदोडे सोलून घेतलेत बारीक करून. ह्याचा आपण गॅस बंद करूया आणि थंड होऊन देऊया. हे साईडचं काढून घ्यायचं, साठलेली साई, हे आटवलेली रबडी आपली थंड झाली. त्याच्यामध्ये आपण हे सीताफळाचं घर काढलेले ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. सीताफळ रबडी ही आपली तयार झाली. फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खा, खूप छान लागते थंड. ही तयार झालेली आहे.